देशातील सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन आता जवळपास 1.5 महिना होत आला. दिवाळीच्या आधी देशातील सोयाबीन बाजार काहीसा दबावत होता, मात्र मागील 2 आठवड्यांपासून सोयाबीनचे दर वाढले आहेत. त्यामुळे सोयाबीन विकावं की ठेवावं या द्विधा मनस्थितीत शेतकरी आहेत. मग या परिस्थितीत काय फायदेशीर ठरेल, सोयाबीनला सध्या काय भाव मिळतोय, भविष्यात बाजार कसा राहू शकतो याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी तुम्ही आमचा हा व्हिडिओ जर का ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती पाहत असाल तर ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुकवर पाहत असाल तर ॲग्रोवनच्या फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून ताज्या अपडेट्स तुम्हाला सहज मिळतील. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर अमेरिकेचा सोयाबीन हंगाम सप्टेंबर ऑक्टोबर दरम्यान सुरू होतो. भारतातही याच काळात सोयाबीन पीक बाजारात यायला सुरुवात होते. यंदा अमेरिकेत गेल्या वर्षीपेक्षा 33 लाख टनांनी सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे, तर भारतातही सोयाबीन उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. मात्र बाजाराची खरी नजर आहे ती ब्राझील आणि अर्जेंटिनाकडे. यंदा या दोन्ही देशांमधील सोयाबीन उत्पादन वाढेल असा अंदाज USDA ने व्यक्त केला आहे. ब्राझीलमध्ये यंदा विक्रमी 1520 लाख टनांवर उत्पादन पोहोचेल असं USDA सांगतंय. मात्र बाजारातील अभ्यासकांना हा अंदाज मान्य नाही. ब्राझीलमध्ये यंदा पेरा वाढत असला तरी ला निनो च्या स्थितीमुळे पुढील काळात पाऊस कमी राहण्याचा अंदाज आहे. हीच परिस्थिती अर्जेंटिनातही उद्भवणार आहे. एकूणच काय तर सध्या ब्राझील आणि अर्जेंटिनात विक्रमी उत्पादनाचा अंदाज असलं तरीही अंतिम उत्पादन कमी राहण्याचा अंदाज बहुतेक अभ्यासक व्यक्त करतायत. तर इंडोनेशिया आणि मलेशियात पामतेल निर्मितीला पाऊस आणि पुराचा फटका बसतोय, त्यामुळे पामतेलाचे दरही वाढलेत. दुसरीकडे रशियानं आक्रमण केल्यानंतर युक्रेनमधील सूर्यफूल तेल उत्पादन घटलं, तसंच निर्यातही ठप्प आहे. त्यामुळे जागतिक बाजारात यंदाही सूर्यफूल तेलाची उपलब्धता कमीच असेल. त्यामुळे साहजिकच पामतेल आणि सोयाबीन तेलाला मागणी वाढेल. ब्राझीलने 2022 पासून 10% बायोडिझेल मिश्रणाचं उद्दिष्ट ठेवलं होतं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारनं पाऊल टाकणार असल्याचं वृत्त अलीकडेच आलं होतं. ब्राझीलने 10% मिश्रणाचं धोरण राबवल्यास यात सोयाबीनचा मोठ्या प्रमाणात वापर होईल. असं झाल्यास जागतिक बाजारातील सोयाबीन वापर वाढेल. या सर्व परिस्थितीमुळे यंदा सोयाबीनला चांगली मागणी राहू शकते, तसंच सोयाबीन तेलाचा वापरही वाढण्याचा अंदाज व्यक्त होतोय. या सर्व घटकांमुळे जागतिक बाजारात सोयाबीन सोया तेल आणि सोयापेंडीचे दर वाढलेले आहेत, ते टिकून राहतील असा अंदाजही व्यक्त होतोय. तर देशातही सध्या सोयाबीनचे दर वाढलेले आहेत. अनेक बाजारांमध्ये सोयाबीनचा कमाल दर 6000 रुपयांपर्यंत पोहोचला, पण कमाल दर हा मोजक्याच म्हणजेच नगण्य मालाला मिळतोय. जास्तीत जास्त माल हा सरासरी दराने विकला जातो. सध्या सोयाबीनचा सरासरी दर हा 5400 ते 5800 रुपयांच्या दरम्यान आहे. सध्याची परिस्थिती पाहता पुढील काळात सोयाबीनचे दर वाढूही शकतात. मात्र ज्या शेतकऱ्यांना लगेच सोयाबीन विकण्याची घाई आहे त्यांनी काही माल सध्या या भावात विकण्यास हरकत नाही. मात्र बाजारात चढ उतार सुरू असताना सर्व माल विकण्यापेक्षा मालाचे टप्पे पाडून विक्री केल्यास अधिक फायदेशीर ठरेल. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब, फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ लाईक आणि शेअरही करा.